हाय गाइज, वेलकम टू प्रियंकाज आर्ट एंड क्राफ्ट। आजपासून श्रावण महिना सुरू होत आहे आणि सणासुदींच्या दिवसांना देखील सुरुवात झाली आहे। तर सध्या सिल्कच्या ज्या साड्या आहेत त्या जास्तीत जास्त वेअर केल्या जातात आणि त्यावरील ब्लाऊजसाठी सुंदर असे युनिक लटकन घरच्या घरी कसे बनवायचे ते व्हिडिओ मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। तर मग आता मंगळागौर असो किंवा गौरी गणपतीचा सण, तुमच्या ब्लाऊजचे लटकन हे सगळ्यांपेक्षा युनिक दिसलेच पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही हे लटकन नक्की ट्राय करा। अशा प्रकारे नथिनचे लटकन बनवण्याचे ही युनिक अशी आयडिया आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। चला तर सुरुवात करूया हे लटकन बनवायला। अतिशय सुंदर आणि एलिगंट असे हे लटकन दिसत आहे, पहा। तर हे लटकन बनवण्यासाठी आपल्याला 20 गेजची वायर लागणार आहे। अशा प्रकारे 20 गेज वायरचा तुकडा मी बंडलमधून कट करून घेतलेला आहे आणि राऊंड नोज प्लायरच्या मदतीने मी याला बाजूने एक गोल लूप इथे बनवून घेत आहे। तर इथे आपल्याला लटकन बांधण्यासाठी वरील बाजूस असे लूप करणे गरजेचे असते। त्यानंतर 30 गेज म्हणजे 0.3 mm साईजची जी वायर आहे ती जवळजवळ 1/2 मीटर मी एवढी बंडलमधून इथे कट करून घेतलेली आहे। ही जी वायर आहे ती आपल्याला रॅपिंगसाठी इथे उपयोगी येणार आहे। तसेच 2 mm साईजचे 9 पर्ल्स मी इथे घेतलेले आहेत आणि ते सर्व मी या वायरमध्ये इथे ओवून घेत आहे। हे सर्व मणी या वायरमध्ये आपण ओवून घेतल्याच्यानंतर त्याचे एक गोल लूप इथे बनवून घ्यायचे आहे। तर इथे पहा, सर्व मोती मी ओवून घेतलेले आहेत आणि त्याची थोडीशी एक्स्ट्रा वायर बाजूने सोडून अशा पद्धतीने लूप इथे बनवून घ्यायची आहे। म्हणजे हे पहा, आपण एका बाजूने थोडी एक्स्ट्रा वायर याला सोडलेली आहे, म्हणजे अगदीच काठावरती वायरचे आपण हे लूप बनवलेले नाही। तर ही पहा, एक्स्ट्रा वायर आपण इथे सोडलेली आहे। त्यानंतर ही जी एक्स्ट्रा वायर आहे त्याचा उपयोग आपण आता इथे पाहूया। तर त्यामध्ये आपण एक 3 mm साईजचा गोल्डन बीड इथे ओवून घेतलेला आहे। इथे तुम्ही 2 mm साईजचा गोल्डन बीडसुद्धा यूज करू शकता किंवा एखादा 6 mm साईजचा क्रिस्टल कलरमध्येसुद्धा इथे यूज करू शकता। तर त्यानंतर 1 mm साईजचा मोती एक मी इथे ओवून घेतलेला आहे आणि हा जो मोती आहे तो बाजूला ठेवून या अगोदरच्या बीडमधून आपण ही जी वायर आहे ती परत एकदा पाठीमागील बाजूस पास करून घेत आहोत, जेणेकरून हा जो बीड आहे तो वरील बाजूस अशा पद्धतीने आपल्या नटच्या लटकांना सुंदर असा टोकदार आकार इथे देईल। त्यानंतर जो वरील बीड आहे त्याच्याभोवती आपण वायरचे 2-3 वेढे देऊन घेतलेले आहेत, जेणेकरून त्याचा आकार हा फिक्स इथे होईल। त्यानंतर हे जे लूप आपण बनवलेले आहे ते बेस वायरवरती आपल्याला इथे फिक्स करायचे आहे। त्यासाठी हे जी वायरचं छोटं टोक होतं ते आपण वरील बाजूस बांधून घेतलेलं आहे। त्यानंतर बेस वायरमध्ये इथे आपण 8 mm साईजचा ड्रॉप शेपचा क्रिस्टल बेस वायरमध्ये ओवून घेणार आहोत। तर इथे पहा, मी हा रेड कलरचा क्रिस्टल इथे ओवून घेतलेला आहे। इथे तुम्ही तुमच्या आवडीचा क्रिस्टलचा रंग निवडू शकता। इथे आपण जी अगोदर सोडलेली छोट्या आकाराची वायर आहे ती इथे खालील बाजूस पास करून घेतलेली आहे आणि ती मोत्यांच्या लूपमधून परत एकदा अशा पद्धतीने पास करून घ्यायची आहे, जेणेकरून हा जो मोत्यांचा लूप आहे तो बेस वायरवरती इथे फिक्स होईल। त्यानंतर ही जी वायर आहे त्याला प्लायरच्या साह्याने आपण बेस वायरवरती घट्ट अटॅच करून घेणार आहोत, जेणेकरून हा एक वायरचे टोक जे आहे ते व्यवस्थित या बेस वायरवरती फिक्स होईल। तर इथे वायर ही थोडीसुद्धा न शिल्लक ठेवता व्यवस्थित आपल्याला ही बेस वायरवरती गुंडाळून घ्यायची आहे। त्यानंतर आपला जो हा ड्रॉप शेप इथे बनलेला आहे तो वरील बाजूस थोडासा सरकवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण याला वायर रॅपिंग करणार आहोत। वायर रॅपिंग केल्यामुळेच हे जे शेप आहे तो आपला बेस वायरवरती इथे मेंटेन राहणार आहे। तर इथे आपण वायर रॅपिंगमध्ये 3-3 मोती एका वेळेला घेत आहोत। तर इथे पहा, मी 3-3 मोत्यांचं वायर रॅपिंग करताना अगोदरचे 2 मोती आणि त्यानंतर पुढील 1 मोती या रॅपिंगमध्ये इथे ॲड करत आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला या पूर्ण गोल लूपच्या भोवती हे वायर रॅपिंग करून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने वायर रॅपिंग केल्यामुळे आपला जो नचा आकार इथे बनणार आहे तो इथे व्यवस्थित बनणार आहे। तर इथे पहा, तुम्ही मी प्रत्येक वेळी अगोदरचे 2 मोती घेऊन पुढील 1 मोती यामध्ये ॲड करत आहे। तसेच प्रत्येक रॅपिंगच्या वेळेस अगोदरचा 1 मोती पाठीमागे सोडून देऊन पुढच्या 3 मोत्यांचं वायर रॅपिंग इथे करत आहे। तर अशा पद्धतीने आपला एक सुंदर असा वायरचा शेपसुद्धा यामध्ये स्टारचा क्रिस्टलच्या मध्ये आपल्याला इथे दिसत आहे। त्यानंतर ही जी वायर आहे ती खालील बाजूस 2-3 वेढे देऊन आपल्याला इथे पॅक करून घ्यायची आहे। तर वरील नट शेप आपला इथे रेडी झालेला आहे। त्यानंतर खालील राऊंड शेप बनवण्यासाठी आपण इथे आणखीन काही मोती यामध्ये ओवून घेणार आहे। तर हे सुद्धा मोती जे आहेत ते 2 mm साईजचे मोती आहेत। हा राऊंड बनवण्यासाठी आपण 7 मोती यामध्ये ओवून घेणार आहोत। इथे पहा, 7 मोती ओवून झाल्यानंतर याचा परत एकदा आपण गोल लूप बनवून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने बेस वायरवरती घट्ट जोडून घेणार आहोत। त्यानंतर जो बेस वायर आहे त्यामध्ये आपण 6 mm साईजचा रेड कलरचा क्रिस्टल इथे ओवून घेणार आहोत। इथे तुम्ही वरील बाजू ज्या रंगाचा क्रिस्टल यूज केलेला आहे तसाच सेम इथे राऊंडमध्ये पण यूज करायचा आहे। त्यानंतर जी वायर आहे त्याचे वायर रॅपिंग आपण या गोल आकाराभोवती करून घेणार आहोत। तर इथे पहा, इथे देखील मी 3-3 मोत्यांचं वायर रॅपिंग करत आहे।
तर वायर रॅपिंग करताना वायर ही व्यवस्थित घट्ट ओढून घ्यायची आहे, शिवाय वायर ओढताना आपला जो बेसचा आकार आहे तो व्यवस्थित करत करत आपल्याला ही वायर रॅपिंग इथे करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने वायर रॅपिंग केल्यानंतर जो आपला लुक जो असतो, म्हणजे प्रत्येक ठिकाणी अशा पद्धतीने स्टार लुक आपला इथे येत असतो। त्यानंतर ही जी वायर आहे ती बेस वायरवरती परत एकदा 2-3 वेळे देऊन आपल्याला घट्ट अटॅच करून घ्यायची आहे। त्यानंतर आपण नथ शेपमधील शेवटचा शेप आता बनवत आहोत, त्याच्यासाठी आपण इथे 5 मोतियामध्ये ओवून घेणार आहोत। इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मोठ्या साईजचे लटकन जर बनवायचे असेल तर हे जे मोत्यांचा शेप आहे तो मोठासुद्धा घेऊ शकता, म्हणजे 4 mm साईजचे मोतीसुद्धा तुम्ही या लटकनसाठी यूज करू शकता। तर आपण इथे 2 mm साईजचे मोती यूज केलेले आहे, जेणेकरून आपला हा लटकन आहे तो मध्यम साईजचा इथे रेडी होणार आहे। इथे पहा, मी 5 मोती या वायरमध्ये ओवून घेतलेले आहेत आणि याचासुद्धा सेम अगोदरच्या पद्धतीने आपल्याला गोल राऊंड इथे बनवून घ्यायचा आहे। शिवाय यामध्येसुद्धा आपल्याला नंतर 2 mm साईजचा क्रिस्टल अटॅच करून घ्यायचा आहे व सेम ह्या अगोदरच्याच पद्धतीने याला देखील आपल्याला इथे वायर रॅपिंग करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धती जे नथचे शेपचे लटकन आज आपण बनवत आहोत ते तुम्ही कोणत्याही प्रकारच्या ब्लाऊजसाठी यूज करू शकता, जसे की काठापदराच्या कोणत्याही साड्या असतील त्यांच्या ब्लाऊज लटकनसाठी याचा उपयोग होऊ शकतो। तसेच पैठणीचे वन पीस जे असतात त्यामध्ये जे नॉट्स असतात त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही याचा यूज करू शकता। तसेच छोट्या मुलींचे जे खणाचे फ्रॉक असतात किंवा पैठणीच्या लुकचे जे फ्रॉक असतात त्याच्या जे नॉट्स असतात त्यालासुद्धा तुम्ही हे लटकन अगदी आरामात लावू शकता। तसेच कॉटनच्या काही तुमच्या कुर्तीज असतील आणि त्याला नॉट्स असतील तर त्यालासुद्धा तुम्ही सुंदर असा हा पर्लचा लुक त्या इथे देऊ शकता। तर या लटकनचा तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने यूज करू शकता। तर इथे पहा, आपलं लटकन ऑलमोस्ट रेडी झालेलं आहे। जी बेस वायर आहे ती आपण एक्स्ट्रा राहिलेली खालील बाजूस इथे गुंडाळून पण घेतलेली आहे। इथे आपली वायर जी आहे ती बरोबर पुरलेली आहे। त्यानंतर आपण इथे 3 mm साईजचा एक, म्हणजे जेवढ्या साईजचा तुम्ही अगोदर मोती वापरलेले आहेत त्यापेक्षा थोडी मोठे साईजचा मोती इथे ओवून घ्यायचा आहे। मी इथे 3 mm साईजचा मोती ओवून घेतलेला आहे। त्यानंतर 2 mm साईजचा एक क्रिस्टल पण ओवून घेतलेला आहे। तसेच 2 mm साईजचा एक गोल्डन बीड्स पण इथे ओवून घेतलेला आहे। अशा पद्धतीने आपल्याला हा नथीचा खालील भाग अशा पद्धतीने निमूळता किंवा टोकदार असा करत जायचा आहे। अशा पद्धतीने आपला हा नथ लटकन रेडी होत आहे। खालील बाजूस आपण याला काही लॉरियल्स अटॅच करणार आहोत, त्यासाठी मी इथे रवा तार घेतलेली आहे आणि त्याचे 2 तुकडे करून घेतलेले आहेत व एका तुकड्यामध्ये 1 mm साईजचा गोल्डन बीड्स ओवून घेतलेला आहे व ग्रीन कलरचा 6 mm साईजचा क्रिस्टल इथे ओवून घेतलेला आहे व प्लायरच्या सहाय्याने याचे अशा पद्धतीने व्यवस्थित गुंडाळून एक लॉरियल इथे रेडी करून घेतलेले आहे। अशाच पद्धतीने तुम्ही 3 ते 4 लॉरियल्स पण इथे यूज करू शकता। मी इथे ग्रीन कलरचे 2 लॉरियल्स तयार केलेले आहेत आणि हे जे लॉरियल्स आहेत ते बेस वायरवरती अशा पद्धतीने ओवून घेतलेले आहेत व याला प्लायरच्या सहाय्याने खालील बाजूस आपण गोलाकार इथे देऊन घेणार आहोत। तर इथे पहा, अशा पद्धतीने आपल्याला खालील बाजूस एक गोल लूप याला बनवून घ्यायचे आहे। प्लायरच्या सहाय्याने आपण हे जे लटकन आहेत ते खालील बाजूस इथे जोडून घेतलेले आहेत। प्लायरच्या सहाय्याने याला गोलाकार दिल्यानंतर एक्स्ट्राची जी वायर आहे ते आपण इथे कट करून घेणार आहोत आणि हे जे आपले स्ट्रेट असे नथ शेप तयार झालेलं आहे त्याला थोडासा बेंड करून व्यवस्थित अर्धगोलाचा आकार आपल्याला इथे देऊन घ्यायचा आहे। तर इथे पहा, जी वायर आहे ती व्यवस्थित प्लायरच्या सहाय्याने आपल्याला आत दुमडून घ्यायची आहे, जेणेकरून ती आपल्याला कुठेही पद्धतीने लागता कामा नये, ते व्यवस्थित त्याला आपण होल्ड करून घ्यायचं आहे। प्लायरच्या सहाय्याने याला प्रेस करून घेतल्यानंतर आपलं हे नथचे लटकन अगदी रेडी झालेलं आहे। तर हे लटकन तुम्ही वेगवेगळ्या कलरच्या क्रिस्टलचे पण बनवू शकता, तसेच गोल्डन मण्यांचा पण यामध्ये यूज करू शकता। तुम्ही तुमच्या आवडीनुसार या लटकनमध्ये आणखीन बरेचसे व्हॅरिएशन्स आणू शकता। वरील बाजूस आपण इथे गोल्डन लेस अटॅच करून घेतलेली आहे आणि हे आपले लटकन आता कोणत्याही ब्लाऊजसाठी लावण्यासाठी अगदी रेडी झालेलं आहे। तर इथे पहा, अतिशय सुंदर आणि एलिगंट लुक देणारे हे मोत्यांचं नथ शेपचं लटकन तुम्हाला कसं वाटलं ते कॉमेंटमध्ये मला कळवायला विसरू नका व अशाच पद्धतीच्या युनिक ज्वेलरी मेकिंग आयडियाज पाहण्यासाठी चॅनलला आणखीन सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व त्यासमोरील बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच पद्धतीचे युनिक ज्वेलरी मेकिंग व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील। तसेच रक्षाबंधन जवळ येत आहे तर विविध प्रकारच्या राख्यांचे व्हिडिओजसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यामुळे स्टे कनेक्टेड विथ प्रियांका आर्ट अँड क्राफ्ट। हे नथ शेप लटकन आपण ब्लाऊजच्या नॉटला अशा पद्धतीने अगदी आरामात बांधू शकता। हे अगदी रिव्हर्सेबल आहे, जर तुम्हाला आणखीन एखाद्या दुसऱ्या ब्लाऊजच्या नॉटला हे बांधायचे असेल तर परत तुम्ही हे काढून दुसऱ्या ब्लाऊजसाठी सुद्धा यूज करू शकता। तर अतिशय सुंदर असे दिसणारे हे ब्लाऊज लटकन इथे रेडी झालेले आहेत। तर या फेस्टिवल सीझनमध्ये तुमच्या ब्लाऊजसाठी अशा पद्धतीचे युनिक लटकन नक्की बनवा। हा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू। भेटूया अशाच युनिक व्हिडिओसोबत। तोपर्यंत बाय बाय।